कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. भारताच्या सर्व शेतकरी बांधवांना, एफपीओचे पदाधिकारी आणि एफपीओचे सभासदांचे शेतकरी मित्रांना कॉटन गुरुचा सादर नमन. आज या वेबिनारच्या मालिकेमध्ये हे 59वी वेबिनार आहे. सडन 25 तारखेला आम्ही सुरू केली होती, त्यानंतर हे 59 नंबरचे वेबिनार आहे. सर्व वेबिनार युट्यूबवर अपलोडेड आहे. दर वेबिनारमध्ये आम्ही एक एक एफपीओशी भेट करतो, त्यांच्यामध्ये काय चाललं आहे एफपीओमध्ये, काय ते करत आहे, काय करण्यासारखं आहे, कुठे ते थांबलेले आहे किंवा त्यांना अडचणी आहे, कसं ते दूर करता येणार, तेच आमचा प्रयत्न आहे. कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन काय आहे, ते एफपीओ साठी काय सहाय्य करत आहे आणि त्याचे सभासद बनल्यानंतर काय काय शेतकऱ्यांना फायदे आहे, एफपीओला काय फायदे आहे याची माहिती, सरकारी तंत्र काय करत आहे. हमीभाव मध्ये 3 सेंटर कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनला पहिल्याच वर्षी मिळालेले आहे, तर ते सेंटर कोणते आहे, तिथे काय चालू आहे हे माहिती आम्ही सर्वांना देतो. निजी खरेदीदार काय भावात खरेदी करत आहे, तिथे एफपीओला काय संधी आहे ते आपण सांगतो. एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये तुम्ही गाठी बनून, मूल्यवर्धन करून, गाठी डिपॉझिट करून पैसे कमवू शकता, ते काय संधी आहे, काय काय राहत तुम्हाला मिळत आहे, तिथे काय फायदे आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. आणि बाजार कुठे चालला आहे, बाजाराचा कल, तुमचं रिस्क मॅनेजमेंट, हे सर्व एकच वेबिनार मध्ये. आम्हाला नाही वाटत असा एकही वेबिनार भारतामध्ये कापसामध्ये असेल, आणि कापसाशिवाय म्हणजे कापसाचे हे सर्व खरेदीदार, निजी असो, सरकारी असो, एक्सचेंज असो, हे शोधून देणे आणि तुमच्या दारीपर्यंत आणणे आणि ते रोख पेमेंटमध्ये तुम्हाला माल विकून देणे, हे तर पहिला उद्देश आमचा आहे. दुसरा उद्देश एफपीओला बिझनेस मॉडेल बनवून देणे. काय पण बिझनेस कंटिन्युअस राहिला पाहिजे तुमचा. आज एक वर्ष बिझनेस आहे, एक महिना बिझनेस आहे, नंतर 12 महिन्यामध्ये 11 महिने सुट्टी आहे असं नाही चाललं पाहिजे. सरकारी खरेदीमध्ये हमीभावमध्ये कडधान्याची तुम्ही खरेदी केली तर ते सीझनल आहे. हमीभावमध्ये जर खरेदी चालू आहे तरच तुमचं काम होणार आहे आणि ते फक्त कमिशनचा काम आहे. व्यापार कुठे आहे, तुमचं बुक्समध्ये टर्नओव्हर दिसणार नाही, तुम्हाला लोन कशी मिळणार, भांडवल घ्यायचं असेल, केव्हाही लहान मोठा व्यापार करायचा असेल तर बुक्समध्ये टर्नओव्हर दिसलं पाहिजे. कोणताही फायनान्स कंपनीकडे जा, ते बघणार का तुम्ही मागे बिझनेस केलाय की नाही आणि नफ्याचा व्यापार कुठे केलाय की नाही, तर काय आहे नफ्याचा व्यापार, कसं करायचं नफ्याचा व्यापार, कसं सुरू करायचं, कसं प्लॅन बनवायचं आणि कसं ते प्लॅन एक्झिक्यूट करायचं, म्हणजे खरेदाराला माल विकून पैसे घरी आणल्यापर्यंत च्या गायडन्स हे कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन एफपीओला देत आहे. त्याच्याशिवाय सोयाबीन आहे, हळद आहे आणि दाडंब आहे आणि केळे आहे, त्याचे खरीदार शोधून देणे. आज एक सोयाबीनचे खूप मोठा खरीदार अशी आमचं बोलणं चालू आहे. आपल्याकडून जर आपल्याकडे सोयाबीनचे जर सेलिंग असेल तर नक्की सॅम्पल आमच्या मुंबई ऑफिसला पाठवा, इमिडिएटली आम्ही त्यांना दाखवू आणि बिझनेस होण्याचे पूर्ण त्या चान्स आहे. रोजचा 1000 क्विंटल कापूस ते घेत आहे, 12 महिन्यामध्ये ते कमीत कमी 250-300 कंटेनरचं काम ते करत आहे. असं मोठा व्यापारी आहे आणि त्याला खरेदी करायचं आहे सोयाबीन, तर ते पण तुमच्याकडे असेल तर आपण नक्की सॅम्पल पाठवा. हळदचे व्यापारी आपल्याकडे आहे, डायरेक्ट एक्सपोर्टर आहे, त्यांना हळद विकायचं असेल तुम्हाला फिंगर फॉर्म मध्ये किंवा पावडर फॉर्म मध्ये, तर ते पण सॅम्पल पाठवा, काय रिपोर्ट असेल तर आम्हाला पाठवा. मध्ये नोकरी खाली होती आरसीएफ मध्ये, ते आम्ही जाहिरात दिली होती, एक चांगल्या पगारची नोकरी खाली आहे इकडे आणि कोणाला पण अप्लाय करायचं असेल तर ते अप्लाय करू शकत आहे. सरकारची स्कीम आहे त्याच्याबाबत रेग्युलर आम्ही माहिती देतो, कोणती स्कीम आपल्यासाठी चांगली आहे, केव्हा ती करण्यासारखी आहे, केव्हा नाही करण्यासारखी आहे, हे सर्व माहिती एकच प्लॅटफॉर्मवर आपल्या मेंबरला कोण देतो, ते आहे कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन. काय आहे कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन, एक चार्ट दाखवू शकता राजेंद्र भाऊ? सध्या भारतात सुमारे 8000 एफपीओ आहे, त्यापैकी 4000 पेक्षा जास्त एफपीओ महाराष्ट्रात आहे. चांगली गोष्ट आहे, परंतु आज सुमारे 200-250 एफपीओ व्यवसाय करीत आहे, फक्त 200-250 8000 मधून.
आणि त्यापैकी 100 पेक्षा कमी एफपीओ गेल्या 3 वर्षात नफा कमावत आहे. 8,000 एफपीओ आणि 100 एफपीओ, आपला नंबर कुठे आहे? 100 मध्ये आहे की 8,000 मध्ये आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. आणि इथून तुम्हाला पुढे जायचं असेल तर कॉटन ग्रुमा एफपीओ फेडरेशन कशी आपली मदत करू शकतो? नेक्स्ट स्लाइड. उत्पादन कंपन्या अकार्यक्षम होण्याचे मुख्य कारणे काय आहे? सभासदांची कमी सक्रियता, सहभागी नाही होणे, संचालकाची मक्तेदारी आणि अनुभवाची कमी. कोण अनुभव आपल्याला देते? एमबीए थोडी केलाय आपण. आपण काय मॅनेजमेंट आणि मार्केटिंगचा कोर्स पण नाही केलाय. कसं व्यवसाय करणार? भांडवल कसं मिळवायचं? त्याची कमतरता खूप एफपीओला सध्या परेशान करत आहे. कृषी निविष्ठा उत्पादक करणाऱ्या कंपनीशी लिंकेज नसणे हे तर साहजिक आहे. कसं तुम्ही तुमचं संपर्क होणार एका मोठ्या बीआरएन कंपनीच्या एमडीशी आणि खतांच्या कंपनीशी एमडीशी, तुमचं होणार डिस्ट्रीब्युटरशी, डीलरशी जास्तीत जास्त, तर ते तुम्हाला मोठं डिस्काउंट देऊ नाही शकणार. आपण तर कंपनीशी डायरेक्ट बोलतो. कॉटन ग्रुप महा एफपीओ फेडरेशनला मॅक्सिमम कंपनी जी आहे सीड आणि फर्टिलायझर मध्ये त्यांची एमडी पर्यंत त्यांची ओळख आहे. कारण की 117 वर्षाची कंपनी जे कॉटन गुरु आहे त्याचा बॅकअप आहे. खूप सारे मोठे तज्ञ कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनच्या ऍडवायझरी बोर्ड मध्ये आहे, जे खूप मोठ्या मोठ्या पोस्ट वर राहिलेले आहे. तर कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन ही एक उत्पादक कंपनी आहे आणि ज्याचे भागधारक एफपीओ आणि पुढारी असे शेतकरी आहे. हे फेडरेशन कापूस वर इति कृषी उत्पादकांचा मूल्यवर्धन आणि विपणन साठी काम करत आहे. नेक्स्ट स्लाइड. काय सेवा देत आहे एफपीओ साठी? शाश्वत व्यवसाय योजना बनवणे बिझनेस प्लॅन असणं गरजेचंच नाही, कंपल्सरी आहे. वॉरेन बफेट सारखा एका विश्वमध्ये धनाढ्य म्हणजे 1 to 5 नंबर मध्ये मागच्या 20 वर्षापासून त्याचं नाव शाश्वत आहे, कंटिन्युअस आहे, असं माणूस म्हणतो की एक वेड्याने बिझनेस प्लॅन म्हणून बिझनेस केलं आणि हुशार माणसाने बिझनेस प्लॅन शिवाय बिझनेस केलं जर तर वेड्याचा सक्सेस होण्याचा चान्स जास्त आहे. किती महत्व असेल बिझनेस प्लॅनचं आणि ते आपण बघत आहोत. कोरोना काळ मध्ये जे चालत होते ते खूप बिझनेस बंद झाले, पण ज्याचं नावही नव्हता तसे बिझनेस खूप चालायला लागले. तर हे फक्त नशीब नाही तर कुठे बिझनेस प्लॅनिंग पण आहे. शासकीय तसेच खाजगी खरेदारांशी विपणन संबंध सुलभ करणे हे तर मी सांगितलंच तुम्हाला. शासकीय असो की निजी असो, खरेदीदार तुमचा दारापर्यंत आणू आणि त्यांच्याशी तुमचं करार करून देणं आणि खरेदीमध्ये तुम्हाला मदत करणे हे आमचं मुख्य काम आहे. अद्यावत बाजार अहवाल कोण देते? अद्यावत बाजार अहवाल, बाजार काय वाढला आहे काय कमी झालाय त्याच्या आपण पोस्टमॉर्टम रिपोर्ट खूप वाचत आहोत झाल्यानंतर. पण त्याचा फायदा शेतकऱ्याला होतो का? 1 महिन्यानंतर बाजार काय होणार आहे? 8 दिवसानंतर कुठे बाजारची चाल दाखवत आहे आपल्याला जाण्यासाठी ते कोण सांगणार आहे? हे कॉटन ग्रुप एफपीओ सतत शेतकऱ्यांना, जे आपले सभासद आहेत त्यांना आणि जे सभासद नाही त्यांना पण व्हिडिओने आपण सांगत आहोत. पण सभासदांना ही विशिष्ट सेवा मिळणार आहे की रेग्युलर तुम्हाला हे माहिती मिळणार आहे. सर्वोत्कृष्ट सरकारी योजनांची माहिती देणे व त्याचा लाभ कसा घ्यावा यावर मार्गदर्शन करणे. एंड पर्यंत फक्त माहिती देऊन नाही संपत. आम्ही भांडवल उभारण्यासाठी बँक वित्त कंपन्यांशी संपर्क साधणे किती महत्वाचं आहे. व्यापार करायचा असेल तर भांडवल पाहिजे. भांडवल पाहिजे तर 3 वर्षाची बॅलन्स शीट पाहिजे. बॅलन्स शीट असेल तर चांगली ओळख पाहिजे बँकेमध्ये, तर कुठे काम होणार आहे. नेक्स्ट स्लाइड. जास्तीत जास्त सूट देण्यासाठी विविध खत बियाणे व कृषी उपकरण कंपन्यांशी वाटाघाटी. 5 to 10% मी सूट दिलेली आहे मागच्या खरीप सीझन मध्ये शेतकऱ्यांना आणि एफपीओला डिस्काउंट मिळून दिले आहे, ज्याचा खूप फायदा झाला एफपीओला. उत्कृष्ट बियाणे आणि खत त्याला मिळाली, डायरेक्ट कंपनी इशून त्यांनी मिळून घेतलं आणि खूप आता पिकाची चांगली परिस्थिती आहे. कारण की प्रोडक्ट त्यांना उत्तम गुणवत्तेचे मिळाले आहे, म्हणजे एक तर डिस्काउंट मिळाला आणि वर गुणवत्ताही मिळाली, दोघांमध्ये फायदा आहे. तर तुमच्या शेतकऱ्यांनी जर
हे फायदा केला तर ते शेवटचा फायदा एफपीओला होणार आहे, ते एफपीओला कमिशन पण मिळणार आहे. म्हणजे कमाईचा पण साधन आहे आणि सेवेचा पण साधन आहे. अनुपालन आणि कारभार म्हणजे गव्हर्नन्स आणि कम्प्लायन्स हे खूप महत्वाचं आहे एफपीओ साठी. आता टाटा ट्रस्ट सारखा ट्रस्ट आजच्या एफपीओशी जुडलेला आहे तर त्यांना हे अडचण येणार नाही. पण जर एकटा एफपीओ आहे, शेतकऱ्यांनी उभी केलेली संस्था आहे आणि मार्गदर्शक कोणी नाही, तर हे खूपच महत्वाचं आहे. आणि एफपीओ ना शेतकरी निष्ठा आणि सदस्यता वाढवणार हे तर मोठा चॅलेंज होणार आहे पुढे. आता तुमच्याकडे 100, 200, 500 मेंबर असतील, पुढे जाऊन राहणार की नाही सांगता येत नाही. आपला बिझनेस कंटिन्यू राहील तर लोकसभासद बनणार, नाही तर बनणार नाही, ते एफपीओ दुसरा एफपीओ शोधून ते मायग्रेट होणार आहे. तर हे आम्ही मदत करतो सभासद वाढवण्यासाठी. नेक्स्ट स्लाइड. काय आहे हे सभासदता आणि महा कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनचे तुम्ही सदस्य म्हणला तर काय मिळणार आहे तुम्हाला? तर 1 से 5 एकर ते जे लहान शेतकरी आहे, जे 80% शेतकरी याच रेंज मध्ये येत आहे, त्यांच्यासाठी वार्षिक फक्त 1000 रुपये. 6 ते 20 एकर वाले शेतकरी आहे, त्यांच्यासाठी 2000 रुपये. आणि जे मोठे शेतकरी आहे 21 एकरचा वरचे, त्यांना फक्त 5000 रुपये. कारण की त्यांची विविध पिके असतात आणि त्यांचे प्रॉब्लेम पण वेगळे असतात. तर हे सर्व फायदे आहे. आणि एक मोबाईल ऍप आपल्याला मिळणार आहे याच्यामध्ये. ते मोबाईल ऍप्लिकेशन आपण डाउनलोड केला तर त्याच्यामध्ये सर्व 15 फायदे असे तुम्हाला मिळणार आहे. हवामानचा फायदा, मार्केटचा फायदा, मार्केटमध्ये तुम्ही खरेदी विक्री करायची असेल तर ते तुम्ही लिहू शकता, रोग आले आहे शेतामध्ये ते तुम्ही विचारू शकता. हे सर्व फायदे त्या मोबाईल ऍपमध्ये आहे. सर्व सेवा हे ऍप तुम्हाला डाउनलोड करायला मिळणार आहे. त्याची सेवा निःशुल्क मिळणार आहे मेंबरला. दुसऱ्याला पण सेवा मिळणार, पण विशिष्ट सेवा जे आहे ते आपल्या मेंबरला मिळणार आहे. नेक्स्ट लाईन. आणि हे कार्ड मिळणार आहे. कसं आहे हे कार्ड? हे कॉटन गुरु महाएफपीओ फेडरेशनचं आयडेंटिटी कार्ड आहे, मेंबरशिप कार्ड. हे एक डिजिटल आयडेंटिटी कार्ड आहे. आणि हे कार्ड पुढे जाऊन आपलं एक ओळखपत्र, म्हणजे याचा आधार आणि याचा पण तुम्हाला ऑप्शन म्हणून तुम्ही एपीएमसी, सीसीआय कुठे पण दाखवू शकाल असं ते प्रमाणपत्र तुमचं होऊन जाणार आहे. तर हे होते फायदे. नेक्स्ट स्लाइड मध्ये काय आहे का? कॉटन गुरु महाएफपीओ फेडरेशनची मोठी उपलब्धी म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया साठी 3 केंद्रावर हमीभाव खरेदीसाठी मंजुरी. अप्लिकेशन केलं आणि 2 महिन्यात रिझल्ट आला, महा एफपीओ बनला. आणि 3 महिन्यात हे मोठा प्रकल्प आपल्याला मिळाला, हमीभावती खरेदी. पहिल्यांदा कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सारख्या मोठ्या संस्थांनी कोणताही एफपीओला काय पण जबाबदारी हमीभावामध्ये दिली असेल तर हे पहिला प्रसंग आहे. धामणगाव आणि वणीमध्ये हे काम विदर्भमध्ये होत आहे आणि भोकरदनमध्ये मराठवाड्यामध्ये होत आहे. हे काम चालू आहे आणि सर्व एफपीओंना विनंती आहे की याचा फायदा तुम्ही घ्यावा.